ते बघा सगळं पाऊस पडलेलं वातावरण तुम्हाला दिसत असेल इथं। नमस्कार मित्रांनो, आता रिमझिम मस्त पाऊस झाली आहे आणि कडक चहा पिण्याची तलब झाली आहे। तर मग चहा कुठं घ्यायचा असा अंदाजा घेत होता। मग सराफ कट्ट्यामध्ये वसंतरावांचा चहा खूप फेमस आहे, तेच चहा पिण्यासाठी आपण सराफ बाजारला चाललो आहोत। सराफ बाजार ही म्हणतात, सराफ कट्टा ही म्हणतात सोलापूर। तर मग रेल्वे स्टेशनपासून लगभग 1-3 किलोमीटर अंतर आहे माझ्या लोकेशनपासून। तर चला मग माझी तुम्हाला सवारी दाखवतो जसं मी त्याच्यावर जाणार आहे आणि त्यानंतर आपण डायरेक्ट सराफ कट्ट्यावरती भेटूया। तर ही आहे आपली सवारी आणि आता निघूयात आपण सराफ कट्ट्याकडे। आज आपण सोलापुरातल्या सराफ कट्ट्यामध्ये आलो आहोत। इथं सगळे सराफांची दुकान आहेत, टेलर्समध्ये ते मला बोलवले भेटण्यासाठी। मग आपण त्याच दिशेने चाललो आहोत आणि तिथं आपण त्यांचा चहाचा स्वाद घेणार आहोत। तर चला मग चहा घेऊयात आपण आणि आमचे जे मित्र आहेत त्यांनाही मी बोलवलं आहे तिकडे आणवेकरांना, तेही भेटतील आपल्याला तिकडे। तर हे मला शॉप सापडलं आहे, चला आपण बघू। ते येतात तिकडे, आपण वाट बघूयात, 1-2 मिनिटात येतीलच। ते बघा इथे वसंतरावजी आहेत, ते चहा देत आहेत सध्या ह्या शॉपमध्ये। तर ते इकडेच येत आहेत, त्यांना माहीत नाही आपण त्यांचं शूट करतोय म्हणून। आणि जे आपले वसंतराव सर आहेत ते आता चहा देत आहेत सगळ्यांना। सराफ बाजारमध्ये आहे आपण, श्री गजेंद्र ज्वेलर्समध्ये। आता सर चहा घेत आहेत। जे कस्टमर्स वगैरे असतात त्यांनाही चहा दिलं जातं। आज दिवसभरात किती चहा विकलात आपण? 250 ते 350। क्या बात, एक चहाचा कप कितीला असतो? 5 रुपये। आणि किती वर्षापासून करता आपण? 1992 बाजारमध्ये आलो। बर, मी जर विचारते माझा जरी मुलाला कुठला, 1992 मध्ये कितीला होता चहा आपला? 1 रुपयाला। ओके, तेव्हापासून विक्री करताय चहाची? आज 5 रुपयाला झालेला आहे। ओके, मी 49 वर्षाला काम करतो आणि बाजारमध्ये मला 30 वर्ष झाली, तेव्हापासून हेच काम करतो। आणि सराफपट्ट्यामध्ये चहाला देतो, माणसांना देतो, देतो, अनेकांना चहा देतो बाजारमध्ये। माझे कस्टमर सर्व चांगले काय ना, माझी चहा चांगले 10 मिनिट वेळ झाला तर मी गेले, कस्टमर माझे बसतात, त्यांच्याकडे आलेले कस्टमर ते पण बसतात। आता श्री गजेंद्र ज्वेलर्स यांचं मतही आपण ऐकून घेऊ। सर, वसंतराव यांच्या चहाबद्दल आपलं काय मत आहे? वर्षोवर्षी त्यांच्याकडनं चहा पितोय, दिवसाची सुरुवात त्यांच्याकडनंच होत आहे। जसं आपण देवाचा पाया पडून दुकानाचे भवानी किंवा बोंडली करतो, त्याच्या अगोदर त्याचा चहा झालेला, त्या हिशोबाने आपल्या दुकानात चालू होते। चहा घेतलं रिफ्रेशमेंट होत आहे, त्या हिशोबाने आपण पुढचं कामाला लागतो। वसंतरावांची चहा तर फेमस आहे सराफ बाजार मध्ये आणि बरेच ठिकाणी पण आहे, त्यांनी जिथं चहा लावून होम डिलिव्हरी किंवा सर्विस देते। ओके,
सर जर आम्हालाही तुमचा चहा घ्यायचा आहे तर टेस्ट बघू आम्हालाही कसा आहे. तर आपण ही चहा टेस्ट करून बघूयात सरांचा. तर वसंतरावांना कॉल आला आहे दुसरीकडे चहा देण्यासाठी, ते गेले आहेत आणि आपल्यासाठी एक कप चहा इथं ठेवून गेले आहेत. तर आपण ही चहा टेस्ट करून बघूयात. कडक आहे एकदम टेस्टी पण. आमच्या मित्रांची आम्ही वाट पाहिली आणि सर काय आले नाहीत, ते पावसात अडकले आहेत कुठंतरी, त्यामुळे आपणच एकटे चाय एन्जॉय करत आहे श्री गजेंद्र ज्वेलर्समध्ये. जेवढा वर्ष लागेल तेवढं मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.